इकडे पुण्यामध्येही महापौर पदासाठी भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंडगे यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून ही निवड वर्षभरासाठी आणि पुढच्या वर्षी पुन्हा नवीन नियुक्ती होईल अशी शक्यता आहे. विद्यमान उपमहापौर हे रिपाईचे सिद्धार्थ धेंडे आहेत. मात्र भाजपने यावेळी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे रिपाईच्या हातून हे पद निसटणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश कदम यांना महापौर पदासाठी उमेदवारी दिली आहे, त्यांनीही आज आपला अर्ज दाखल केला आहे. दरम्यान अर्ज दाखल केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण बघूया त्यांचं काय म्हणणं आहे यावर. ह्या सगळ्या मंडळींनी एक विश्वास माझ्यावरती ठेवला आहे आणि मला पुन्हा एकदा एक काम करण्याची संधी महानगरपालिकेच्या या पदाच्या माध्यमातून दिली आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की अनेक लोक या सगळ्या पदासाठी पात्र असतात आणि त्यात मला एकट्याला शेवटी एक कोणीतरी त्याच्यामध्ये त्या जागेवर बसत असतो आणि म्हणूनच अनेक लोक पात्र असताना त्या पदाला ही मला संधी मिळाली याचा मला निश्चितपणे आनंद आहे. हा, महापौर पदाचा मी फॉर्म भरलेला आहे पक्षाच्या आदेशानुसार आणि मी 25-30 वर्ष समाजकार्य करत आहे आणि आमचं महाराष्ट्राचं सरकार आता या ठिकाणी लवकरच स्थापन होईल, त्यानंतर आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा बदल होईल. हा, आता सेना आमच्याबरोबर आहे ना, सेना आमच्या आत्ता आमचे सेना म्हणजे वर्ष हे झाले की 2 दिवसात आमचं हे होणार, सेना आमच्याबरोबर आहे.